या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी सात रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर नगरीत कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा रविवारी साजरा होत आहे। शनिवारी दिनांक 28 ऑक्टोबर उत्तर रात्री 4:17 कोजागिरी पौर्णिमेस प्रारंभ होत असून रविवारी दुपारी 1:53 कोजागिरी पौर्णिमा समाप्त होत आहे। याशिवाय यंदा खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग चालून आला असल्याने ग्रहणाच्या वेधकाळात मातेची मूर्ती निद्रिस्त राहणार आहे। ग्रहण सुरू होण्यापूर्वी मूर्ती सिंहासनारूढ करून ग्रहण काळात जवळपास 1.5 तास ती सोहळ्यात ठेवण्यात येणार आहे। ग्रहण सुटल्यानंतर मातेचे चरणतीर्थ, काकड आरती पार पडून मातेला पंचामृताचा अभिषेक सुरू केला जाणार आहे। श्री तुळजाभवानी मातेची श्रमनिद्रा रविवारच्या उत्तर रात्री 6व्या दिवशी संपल्यानंतर मुख्य मूर्तीची सिंहासनावर पुनर्प्रतिष्ठापना झाल्यावर लगेच मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू होणार आहे। या अभिषेकाच्या निमित्ताने हजारो भाविकांना थेट गाभाऱ्यातून दर्शन घेण्याचे सौभाग्य यंदा लाभणार आहे। त्यानंतर मातेच्या षोडोपचार पूजेदरम्यान भाविकांना महावस्त्रालंकार, नैवेद्य, धूपारती, अंगारा, धर्मदर्शन व मुखदर्शन घेता येणार आहे। जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान। सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे। गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी सात रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे।